आपण काल पाहिलेलं आहे एक ते शंभर पर्यंत पंचवीस मूळ संख्या आहेत शिकलो आपण बरोबर बाळांनो एक ते शंभर पर्यंत चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आहेत हे पण शिकलो यास एक ही संख्या ही नाही आणि संयुक्त नाही हे पण समजलं पुढे काय सर तुम्हाला माहित आहे का तुम्ही कधी जुळे भाऊ बघितले का कोण कोण बघितले जुळे भाऊ जुळे भाऊ कोण कोण बघितले कोण बघितले का कधी त्याला जुडवा म्हणतात बघा ट्विन्स यस कोणी बघितलं का बाळांना अनुष्कानं बघितलं ते दिसायला सारखेच असतात बघा ते दिसायला सारखेच असतात जय भाय यस त्यांचं रूप त्यांच्यामध्ये काहीतरी कॉमन गुण असतात मित्रांनो ज्याप्रमाणे जुळे भाऊ आहेत त्याचप्रमाणे जुळ्या मूळ संख्या असतात कशा मूळ संख्या असतात जुळ्या मूळ संख्या असतात मग त्या मूळ संख्येला मित्रांनो जोड मूळ संख्या म्हणतात काय म्हणतात मित्रांनो जोड मूळ संख्या जोड मूळ संख्या जोड मूळ संख्या मूळ संख्या बघितल्या आता जोड मूळ संख्या बघूया यस yes. आता हे काय नवीन सर मूळ संख्या बघितली संयुक्त संख्या बघितली आता जोड मूळ काय खूप सोपी आहे एका भाषेत सांगतो ना खूप सोपी आहे आता तुम्हाला कोणती पद्धत आवडते बघा याला दोन पद्धत आहे तुम्हाला कोणती पद्धत आवडती बघा बघा ज्या दोन मूळ संख्यांच्या दरम्यान एक संयुक्त संख्या असते त्याला जोडमूळ संख्या म्हणतात काय म्हणलं बघा दोन्ही व्याख्या लिहून घ्या तुम्हाला कोणती व्याख्या वाटते मला सांगा पहिली व्याख्या लिहून घ्या घ्या ज्या दोन मूळ संख्यांच्या दरम्यान दोन्ही व्याख्या लिहून घ्या तुम्हाला कोणती सोपी वाटते बघा ज्या दोन मूळ संख्यांच्या दरम्यान फक्त एकच फक्त एकच संयुक्त संख्या असते काल संयुक्त संख्या बघितली आपण संयुक्त संख्या असते संयुक्त संख्या असते त्या दोन मूळ संख्यांना दोन मूळ संख्यांना जोडमूळ संख्यांची जोडी म्हणतात संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात जोडमूळ ही पहिली व्याख्या झाली तुम्हाला दोन्ही व्याख्या देतो मित्रांनो कारण परीक्षेला काही विचारू शकतात जोडमूळ संख्या म्हणतात यस म्हणजे या वाक्याचं स्पष्टीकरण कोणाकोणा लक्षात आलं बघा ज्या दोन मूळ संख्यांच्या दरम्यान फक्त एकच संख्या आहे संयुक्त त्या दोन मूळ संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात पहिली व्याख्या बघा लक्षात आली का म्हणजे आता समजा मी अकरा आणि सतरा ही दोन संख्या घेतल्या अकरा आणि सतरा याच्यामध्ये जोडमूळ संख्या होईल का बघाबरी अकरा आणि सतरा ही जोडमूळ संख्या होईल का बघा बर मित्रांनो यस ओके अकरा आणि सतरा ही जोडमूळ संख्या होईल का बघा मित्रांनो का होत नाही गवळी दोन्ही मूळ आहेत दोन्ही मूळ आहेत परंतु या अकराच्या आणि सतराच्या मध्ये बारा येत पण तेरा येतं चौदा येतं पंधरा येतं सोळा येतं ये मित्रांनो याच्यामध्ये एकच संयुक्त संख्या पाहिजे इथं तर बारा पण आलं चौदा पण आलं पंधरा पण आलं आणि सोळा पण आलं त्याच्यामुळे याला जोडमूळ संख्याची जोडी म्हणायचं नाही म्हणजे जोडमूळ संख्या म्हणजे ट्विन्स प्राईम नंबर कसा शोधायचा ज्या दोन प्राईम नंबर मध्ये एक तुमचा संयुक्त संख्या असते त्याला म्हणायचं जोडमूळ संख्या यस आणि या जोडमूळ संख्यामध्ये दोनचा फरक असतो खाली ओळ लिहून घ्या जोडमूळ संख्येत दोनचा फरक असतो ओळ लिहा जोडमूळ संख्या दोनचा फरक असतो कितीचा फरक असतो मित्रांनो दोन जोडमूळ संख्यात ज्यावेळी दोन, दोन चा फरक येतो त्या मूळ संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात वाक्य डबल बाळांनो ज्या दोन मूळ संख्यांच्या दरम्यान दोनचा फरक असतो त्या मूळ संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात बघा दोन्ही पद्धती तुमच्या समोर आहेत पहिली पद्धत दोघांमध्ये एक संयुक्त संख्या आहे का बघा दुसरी पद्धत दोघांमध्ये फरक दोनचा आहे का बघा यस आता आपण जोडमूळ संख्या जोड्या शोधूया मित्रांनो रेडी घ्यायचं झालं यस यस ओके म्हणा सर्वांनी पुसल्यावर नंतर मला का लिहील तर मला पण कळत नाही त्याच्यामुळे झाल्यावर यस म्हणा प्रत्येकानं ओके बाळांनो ज्या दोन मूळ संख्यांच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या असते त्या दोन मूळ संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात स्नेहा बरोबर बेटा आता आपण जोडमूळ संख्यांच्या जोड्या बघूया काय बघूया जोड्या यस आता जोडी म्हणायचं त्याला आता समजा आपण पहिला दोन आणि तीन बघूया दोन आणि तीन ही जोडमूळ संख्या होईल का बघा रे बाळांनो दोन आणि तीन जोडमूळ होईल का बघा विचार करा का होणार नाही सांगता आलं पाहिजे यस का होणार नाही त्या दोघांमध्ये मध्ये कोणती संख्या आली नाही मध्ये कोणती संख्या आली नाही त्याच्यामुळे ह्या जोडमूळ संख्या होऊ शकत नाही बरोबर का बाळांनो आता तीन आणि पाच बघा बरं तीन आणि पाच बरोबर तीन पाच होईल का नाही रे थांबा जाधव आधी समजून घ्या नंतर डाऊट बघूया आधी समजून घे बघा मित्रांनो तीन आणि पाच याच्यामध्ये चार आला बघा एकच संख्या आधी आली का नाही त्याच्यामुळे पहिली जोडी तीन पाच जोडी लिहिताना असं करा तीन पाच असं लिहा जोडी लिहित आधार कसल्याची बेटा तीन पाच पहिली जोडी कोणती मित्रांनो जोडमूळ संख्यांची पहिली जोडी तीन पाच ओके okay. आयुष्या दोन मूळ संख्यांच्या दरम्यान दोनचा फरक असतो त्या मूळ संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात समजलं ज्या दोन मूळ संख्यांच्या दरम्यान दोनचा फरक असतो आता बघा पाच मधून तीन वजा करा किती येत आलं का नाही आडगळे दोन मूळ संख्याच्या दरम्यान दोनचा फरक असला की त्याला जोडमूळ संख्या म्हणायची आता बघ पाच आणि सात बर जोडमूळ होते का विश्वजा पाच आणि सात होईल का बाळा बघ बर जरा दोघांमध्ये फरक दोनचा येतो का बघायचं जर एक आणि मध्ये एक संयुक्त संख्या आहे का बघायचं पाच आणि सात मध्ये कोणती संख्या येते बरोबर बाळा म्हणजे दुसरी जोडी झाली पाच सात बघा दोघांमध्ये फरक आला का नाही दोनचा वेदांत बरोबर बाळा आता बघा सात अकरा होईल का रे बघा जरा सात अकरा होईल का बघा फरक बघा फरक दोनचा येतो का फरक लक्षात नाही आला तर दोघांमध्ये संयुक्त संख्या एकच आहे का बघा देवे सात आणि अकरा होईल का बघ बाळा विचार करा गडबड करू नका विचार करा विचार विचार व्यवस्थित करा चुकू नका यस ओके सिद्धी बोडके सिद्धी सात yes, अकरा जोडमूळ होईल का बेटा नाही सर का होत नाही सर ते सात अकरा मध्ये एक अंक नाही तीन अंक आहेत बघा मित्रांनो सात आणि अकरा मध्ये एकच अंक नाही आठ आहे नऊ आहे दहा आहे जास्त अंक आले आणि यातला फरक चार झाला सिद्धी दोन झाला का नाही बघा अकरा मधून सात गेले चार होतात म्हणजे ही जोडमूळ संख्येची जोडी येत नाही अरे वा छान आता पुढे बघा मित्रांनो अकरा तेरा होईल का बघावर अकरा तेरा और नो बघा आर्या अकरा तेरा होईल का अशा प्रकारे जोडमूळ संख्येच्या जोड्या शोधता आल्या पाहिजे आणि ओळखता आल्या पाहिजे बरोबर नो बघा अकरा तेरा लिहून घ्या आता मी लिहून देतो एकदा व्यवस्थित अकरा तेरा सतरा एकोणीस वीस पर्यंत चार जोड्या आहेत हा सर्वांना लक्षात ठेवा वीस पर्यंत किती जोड्या झाल्या चार झाल्या आणि वीस च्या पुढे चार आहेत लक्षात ठेवा सर्वांनी यास एकोणतीस एकतीस यस एक्केचाळीस त्रेचाळीस यास एकोणसाठ एकसष्ट एक एक एकाहत्तर त्र्याहत्तर बघा टोटल आठ जोडमूळ संख्येच्या जोड्या आहेत वाक्य वहीत लिहून ठेवा लिहा एक ते शंभर पर्यंत एक ते शंभर पर्यंत जोडमूळ संख्यांच्या जोड्या आठ आहेत जोडमूळ संख्यांच्या जोड्या संख्या आणि हे पाठ कराय आणि अभिनंदन बरं का? काल किती व्हिडिओ आले छान छान व्हिडिओ आले कोण कोण बघितले बग बघा मी ग्रुप वर काहीच टाकले बरं काही मुलाचा ऑटो डाऊनलोड असतो रे म्हणजे ऑटोमॅटिक डाऊनलोड होतो मग त्यांचा मोबाईल हँग होतो त्याच्या मग काही मुलांचे टाकले बरं का मी पण खूप छान वाटलं बरं काही जणांनी इंग्रजी मध्ये पाठ केले प्राईम नंबर काही जणांनी मराठीत पाठ केले असा दररोज अभ्यास करा बरं का यस एक ते शंभर पर्यंत जोडमूळ संख्यांच्या जोड्या आठ आहेत जोडमूळ संख्या यास तोपर्यंत तुम्ही पाठ करा मी युविकाचा काही प्रश्न आहे का, का बघतो जरा यस युविका काय म्हणते बघूया तोपर्यंत तुम्ही वाचून घ्या यास युविक पर का पराडके काय ना बेटा हा मूल संख्या हो मॅडम असता त्र्याण्णव आता त्र्याण्णव ला तीन ने भाग जातो का नाही बघ बघ तीन त्रिक नऊ तीन एक तीन गेला का नाही भाग गेला का नाही हो। मग मग काल पंचवीस मध्ये त्र्याण्णव लिहून दिले मी काय करायला मग पंचवीसच मूळ संख्या शंभर पर्यंत शंभरच्या पुढच्या पण तुम्हाला पाठ करून घेतो मी यास पण आता गरज आहे आपल्या शंभर पर्यंतची का लक्षात आलं यास चला मित्रांनो जोडमूळ संख्येच्या जोड्या एकदा वाचून घ्या मनातल्या मनात आज जोडमूळ संख्येच्या जोड्याचा व्हिडिओ मला करून पाठवायचा काय म्हणायचंय एक ते शंभर पर्यंत जोडमूळ संख्या आणि काही काही का इंग्रजी मीडियमच्या मुलाने काय केलं मित्रांनो बघा एक चा वर्ग वन कस वेगळा व्हिडिओ तयार यार रुपया एक चा वर्ग वन दोनचा वर्ग फोर अरे माझ्या राजांनो त्याला स्क्वेअर म्हणतात रे ते काय झालं माहित का यस आमचे काका होते यस ओके आमच्या काकाने काय केलं पोराला पहिल्यांदाच इंग्लिश स्कूलला टाकलं पण काय केलं रफिया पोराला इंग्लिश स्कूल ला पहिल्यांदा टाकलं यास काय रोन ऐकतोस का मग पोरग घरी येऊन म्हणत बाबा त्या बाबा मला इंग्रजी शिकवितात काय म्हणतात शिट डाऊन शिट डाऊन म्हणतात मग बाबा म्हणले शिट डाऊन मग आता उठायच्या वेळेस काय म्हणायचं त्यांना मा माहितच नव्हतं मग आता म्हणायचं काय मग त्यांनी काय म्हणलं हर्षदा डाऊन काय म्हणले डाऊन असं झालं इंग्रजीवाले अरे त्या वर्गाला स्क्वेअर म्हणतात रे वन स्क्वेअर वन म्हणायचं टू स्क्वेअर फोर म्हणायचं नाही तर आपला पण डाऊन होईल हा असं नका करू यस ओके बघा एक ते शंभर पर्यंत जोडमूळ संख्यांच्या जोड्या कुणाकुणाला लक्षात राहतील बघा बर मनातल्या मनात डोळे झाकून म्हणा एकदा सगळा रोहन डोळे झाकून म्हणा जोड्या होतात का बघा सर्वांनी आर्या डोळे झाकून होतात अनुष्का जायभाय क्रिश प्रांजल अमृता सोहम डोळे नाही झाकला रोनाक डोळे झाक बघ ग्रीष्मा आदित्य डोळे कुठे तुझे माझ्याकडे दिसायला सगळं लक्ष माझ्यावर हा यस झालं का साळवी रुद्रा येऊ का डोळे तुझे एवढे मोठे टमाट्यासारखे बंद कधी करणार हा यस या स्वरा झाला बेटा अस्मिता झालं नाही घोळ होतो <laughs> मध्ये जी एक संख्या तिकडे तन्मय यस आणि मित्रांनो आय एम पी आहे आपल्या जे वेगळे पद ओळखामध्ये ना असे प्रश्न विचारलेले आहेत अनेक प्रश्न आहेत म्हणजे बुद्धिमत्ता मध्ये स्वर या हा प्रश्न बुद्धिमत्तेत सुद्धा आहे बेटा वेगळे पद ओळखा यास लक्षात ठेवा सर्वांनी हा या स्वराचे झालं म्हणून बघा यस मी सगळ्याला नाही विचारणार ना सगळ्यांनी व्हिडिओ पाठवा यास स्वरा सगळ्यात आधी म्हणजे मला झालं म्हणून मी स्वराला विचारतो यास स्वरा सांगते आता बघूया ओके स्वरा चौथी पासून आहे बर का खूप हुशार आहे पण खरं हुशार की पाचवीलाच कळते स्वरा येस स्वरा स्वरा डोळे झाकून सांग बर जरा जोडमोड संख्यांच्या जोड्या कॅमेरा बंद आहे कॅमेरा बंद आहे अ तुम्ही दिसत नाही मला गायब झालो काय हा मना आता हा व्हेरी गुड बाळा खूप छान प्रत्येकानं आज पाठ करा आठ ला आठ जोड्या आल्या पाहिजे बघा आणि तुम्हाला कोणीही विचारत ट्विन्स प्राइम नंबर म्हणतात याला था था? लक्षात ठेवा यस ओके सर्वांना लक्षात राहील का बघा हे ट्विन्स आहेत अराउंड न कोण आहेत हे जुळे भाऊ आहेत जुळे या दोघांमध्ये किती वर्षाचा फरक असतो सांगा <laughs> किती वर्षाचा फरक आहे या दोघात तुम्हाला आता कळला असेल किती वर्षाचा फरक आहे दोघात हे जुळे भाऊ आहेत सारख्याला वारक्या आहेत या दोघांमध्ये दोन वर्षाचा फरक आहे ओके okay, बाळांनो हिरवाय बरोबर विश्वजा समजलं yes. का यस विश्वजा काय बोलतच नाही का मॅडम असतात मला कळत नाही जरा यास yes. मॅडम तुम्ही आहात का विश्वजा आहे यास yes. Okay, करूं। करूं हाँ हाँ? हाँ, ओके विश्वजा आवाज येतो विश्वजा हिरवे आवाज येतो का अरे वा वा कुठे आहे कॅमेरा बंद आहे तुमचा हा कॅमेरा समोर तुम्ही आहात का हा ओके हा आता डोळे झाकून म्हणा बर जोडमूळ संख्या सांगा मला पाठ केलं नाही मूळ नाही मूळ संख्या बरं मूळ सांगा बरं हा सांगा मूळ डोळे झाकून सांगा बरं मूळ संख्या हा सांगा डोळे झाकून mm -hmm. तुझा विश्वास आहे सांग हा? तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस व्हेरी गुड एकतीस एक हा एकतीस सदतीस हा वाँ वाँ वा 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 गाडी आली हा असं झालं सत्तेचा वा 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 त्रेपन्न हा साठ एक, त्रे हा एकसष्ट हा, एक हा साठ त्रेसष्ट त्रेसष्ट नाही त्रेसष्ट नाही विश्वजा काल व्हिडिओ करून का पाठविला नाही मला नका करू आज मला जोडमूळ संख्या वर्ग संख्या घन संख्या आणि जोडमूळ सगळ्या संख्यांचे व्हिडिओ पाठवायचे आणि पाठीमागे पण तुला दोन वेळेस मी आवाज दिला तू येस म्हणायला नाही मला माझा ऑन होत नव्हता ओके आज झाला ना लक्षात ठेवा हा ओके मित्रांनो यस या संख्यावर याला आय एम पी म्हणायचं का म्हणायचं तर याच्यावर बुद्धिमतेमध्ये प्रश्न आहेच बुद्धिमतेमध्ये फिक्स प्रश्न आहे मित्रांनो वेगळे पद ओळखा प्रश्न काय आहे वेगळे पद ओळखा वेगळे पद ओळखा यस अशा जोड्या दिल्या जातात मित्रांनो बघा यस ओके सतरा एकोणीस यस तेहतीस पस्तीस यस एक्केचाळीस त्रेचाळीस ओके एकाहत्तर त्रेहत्तर यस यस आपण काय म्हणतो दोनचा फरक मग कुणात पण दोनचा चालेल करे। आ सा। आ का रे मी जर म्हणलं आठ आणि सहा मूळ संख्याची जोडी आहे दोनचा फरक आहे हा दोनचाच फरक आहे ना मग का नाही जोडमूळ आठ आणि सहा हा जोडमूळ का नाही वाय 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 हा हे कळलं पाहिजे बरोबर मित्रांनो कारण जोडमूळ संख्या होण्यासाठी अगोदर त्या मूळ असाव्या लागतात बरोबर आहे का, बरो का नाही प्रांजल त्यांना मूळ असल्याशिवाय त्या जोडमूळच होणार नाही येस बरोबर का आंब्याच्या झाडाला था चिकू लागतात सांगा बरं मला हर्षदा लागतील का आंब्याच्या झाडाला था चिकू कुणी बघितले रोहन होऊ शकतं का असं म्हणजे आंबे खायचे असतील तर चिकूचे झाड बघा लागतील प्रांजल बरोबर का म्हणजे जोडमूळ संख्या शोधायची असतील अनुष्का तर मला मूळ संख्या शोधाव्या लागतील रौनक बरोबर यस त्याच्यामुळे तेहतीस आणि पस्तीस ही मूळ संख्याच नाहीत त्याच्यामुळे आमचं उत्तर पर्याय क्रमांक दोन जय भाय लक्षात आलं का विवेक यस व्हेरी गुड अशा प्रकारे जोडमूळ संख्या बाजूला पडल्या आता मूळ संख्यामधला शेवटचा पॉइंट आणि सगळ्यात महत्वाचा समजून घ्या बर का यात कोणाला काही डाऊट सर मला जोडमूळ संख्या समजले नाही समजेल पाठ केल्यावर जोडमूळ संख्यामध्ये फरक दोनचा असतो दोन, दोन जोडमूळ संख्यामध्ये एक संयुक्त संख्या असते बरोबर आढळले समजले बेटा यस आता सगळ्यात महत्वाचं जर कोणता असेल मित्रांनो याला इंग्रजीमध्ये को प्राईम नंबर म्हणतात काय म्हणतात यस ओके यस मित्रांनो हा पॉइंट खूप महत्वाचा आहे बर का यस कारण ज्या वेळेस आपण लसावी मसावी शिकतो ना त्या ठिकाणी हा शब्द वापरला जातो या मूळ संख्येला खूप महत्व आहे ती मूळ संख्या आहे संख्या शब्द ऐकलताळवादी बघा सहमूळ संख्या यस सहमूळ संख्या सहमूळ संख्या यस ओके यस वेरी गुड स्वरूप सहमूल संख्या यस ओके यस वाक्य लिहून देऊ बाळांनो वाक्य लिहून देऊ चेतन वाक्य लिहून देऊ रेडी रे रौनक यस लिया यस ज्या दोन संख्यांना फक्त एकनेच भाग जातो एकनेच भाग जातो त्या संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात सहमूळ संख्या म्हणतात आता व्यवस्थित लक्ष द्या आर्या सर्वांनी लक्षात ठेवा काय सांगतोय इथं कन्फ्युजर झालात तर हा जेवढा शिकलेला टॉपिक सगळा रिव्हर्स जाईल बघा काय सांगतो बघा ज्या दोन संख्यांना फक्त एकनेच भाग जातो त्या संख्यांना समूळ संख्या म्हणतात व्याख्या लिहिली का बघा सरळ सरळ आधी बघा काय सांगतोय बघा समजून घ्या आधी आता मी इथं लिहिलं मित्रांनो बघा चार व सात आता या दोन संख्या आहेत सर्वांनी वर मान करा चार व सात ह्या दोन्ही संख्या कोणत्या तरी पाड्यात आहेत का बघा रे कोणत्या तरी पाड्यात आहेत का बघा उभाळे दोन्ही संख्या पाहिजे दोन्ही संख्या एकाच पाड्यात आहेत का बघा बघा विचार करा दोन्ही संख्या जर एकाच पाड्यात असतील तर त्यांना सहमूळ म्हणता येत नाही ज्या वेळेस ह्या दोन्ही संख्या कोणत्याच पाड्यात नसतात तेव्हा त्या ते संख्येला सहमूळ म्हणायचं व्याख्या कळली का मधुरा या दोघांना हो फक्त एक ने भाग जातो बघा चारला पण एक ना भाग जातो आणि सातला पण एक म्हणतो म्हणून याला सहमूळ संख्या म्हणतात सहमूळ संख्या का सहमूळ म्हणतात कळलं का बघा कारण त्या दोन्ही संख्या एकाच पाड्यात नाहीत उभाळे समजलं दोन्ही संख्या एकाच पाड्यात नाहीत यस आता कोणी कोणी म्हणेल हे चार हे मूळ नाही मी असं म्हणलं का मूळच पाहिजे म्हणून मुळच पाहिजे असं म्हणलं का मी मुळच पाहिजे असं म्हणलं का बघा मित्रांनो यास आता बघा पंचवीस सत्ता व सत्तावीस आता हे बघा पंचवीस व सत्तावीस धामणे आता बघ बाळा पंचवीस आणि सत्तावीस आधी दोन्ही कोणत्या पाड्यात आहेत का बघा यस पाड्यात नसतील तरच स मूळ म्हणा यास, यास। समजलं का जर पाड्यात असतील तर त्यांना ते सहमूळ म्हणता येत नाही यस तपास्य विराज बाळा समजलं का बघ यस व्यवस्थित समजून घ्या यस प्रत्येकानं समजून घे सायली 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 ओ सायली मॅडम गावंडे झोपी गेली का सायली आम्ही सायली कुठे गेली यस ओके यस विरेश विरेश चौगुले विरेश अरे बाळा पंचवीस व सत्तावीस कोणत्या एकाच पाड्यात आहेत, no, नो, आहेत नो? No. का रे नऊ सर बघा मित्रांनो पंचवीस पाचच्या पाड्यात आहे सत्तावीस नऊच्या परंतु दोन्ही कोणत्याच एका पाड्यात नाहीत आहेत का रे बाळांनो नाहीत म्हणून याला सहमूळ म्हणायचं सहमूळ काय म्हणायचं कळलं का बाळा हो ज्या दोन संख्या कोणत्याच पाड्यात नसतात एकत्रित त्यांना सहमूळ म्हणायचं म्हणजे मित्रांनो ही सहमूळ संख्या आहेत म्हणायचंय सहमूळ संख्या आहेत यस कळलं का बाळा हो यस यस अरे हो ते पोरग यस आता बघा बर अठरा व चोवीस yes. याला तुम्ही सहमूळ म्हणणार किंवा नाही सांगा मला को प्राईम नंबर समृद्धी को प्राईम नंबर मग याला सहमूळ म्हणता येईल का बघा वैदिक अठरा व चोवीस ला सहमूळ म्हणता येईल का एक माझं वाक्य लक्षात ठेवा जर त्या दोन्ही संख्या पाड्यात आल्या तर त्या सहमूळ होऊ शकत नाही कळलं का बघा एक आणि एकच वाक्य शौर्य जाधव लक्षात आलं त्या जर दोन्ही संख्या एकाच पाण्यात आल्या तर त्या दोन्ही संख्या समूळ होऊ शकत नाहीत यस बघा प्रत्येकाने विचार करा यस आयुष आयुष आयोष अठरा आणि चोवीस ला समूळ म्हणता येईल का बघ हा आयुष अठरा व चोवीस श्रवण अरे आवाज येतो का नाही आवाज येतो का मग ही, हो। ही सहमूळ आहे किंवा नाही हो। अरे सहमूळ आहे किंवा नाही सांगा नाही ना जर दोन्ही पाड्यात आल्या तर त्या समूळ होऊ शकत नाही आता दोन्ही संख्या कोणत्या पाड्यात आहेत त्या बघ बाळा म्हणजे पाड्यात आलं म्हणजे सहमूळ नाही म्हणायचं सहमूळ नाही यस लक्षात आलं आयुष पाड्यात आलं की सहमूळ होऊ शकत नाही आयुष आता तू सांग मला श्रवण एकोणपन्नास आणि पन्नास समूळ होईल किंवा नाही, नाही।, नाही। हो समूळ आहे किंवा नाही समूळ आहे कोणत्या पाड्यात आहेत दोन्ही पण एकाच पाड्यात आहेत कोणत्या दोन्ही पण शव दोन्ही जर एकाच पाड्यात असतील तर सहमूळ नाही म्हणायचंय लक्षात ठेवा असल्याच नाही जर नसेल तर सहमूळ आहे म्हणायचं वाक्य लक्षात ठेवा जर इथं दोन्ही पाड्यात आहेत म्हणून सहमूळ नाही म्हणलं बघा यस मग इथं काय लिहावं लागेल श्रवण सहमूळ संख्या आहे म्हणून लिहावं लागेल बरोबर बाळांनो आणि एकोणपन्नास आणि पन्नास, पन्नास कोणत्याच पाड्यात नाही म्हणून याला सहमूळ आहे यस yes. सहमूळ आहे म्हणा विश्वजा समजलं का बघ व्हेरी गुड बाळांनो या दररोजच्या दररोज अभ्यास करा बघा मित्रांनो आणि सगळ्यात जर महत्वाचं वाक्य कोणतं असेल सहमूळच लिहून घ्या ज्या यस वाक्य महत्वाचं वाक्य लिहा लगतच्या दोन लिहा लगतच्या लगतच्या क्रमवार दोन नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या नेहमी सहमूळ असतात सहमूळ संख्या असतात म्हणजे लगतच्या कोणत्याही संख्या योग्या मित्रांनो त्यांना सहमूळ संख्या म्हणायचं लक्षात आलं का बघा लगतच्या आता समजा मी नव्याण्णव व शंभर म्हणलं मी याला लगेच काय म्हणायचं बाळांनो या समजलं का बघा विराज बालगुडे लक्ष आलं बाळा रौणाक सहमूळ कस कधी कधी कसं ओळखायचं समजलं संस्कार यस लगतच्या संख्या आल्या की त्याला लगेच सहमूळ म्हणायचं यस ओके आणि बाकी तर आपण समोर कसं शोधायचं कळलं देव्यानी काय अडचण आहे बाळा देवयानी देवया महात्मे तुलाच बोलतोय डाऊट म्हणायला ना आधी मला मी विचारतोय ना महात्मे आवाज येतोय हा बोला लवकर काय अडचण आहे बोला बोला काय म्हणता एकदा बॅग जाऊन परत ये बॅग जाऊन परत ये तुझा आवाज येत नाही परत ये मी तुला विचारतो परत ये, येस बाळांनो बघा लगतच्या कोणत्याही दोन संख्या घ्या त्या सहमूळ असतात यस कोणत्याही संख्या घ्या कोणत्याही म्हणतो मी तुम्हाला तुम्ही घ्या सत्तर एकाहत्तर घ्या ते सहमूळ येणार यस लगतच्या कोणत्याही सं घेऊ शकता तुम्ही थांबा संस्कार जाधव काहीतरी म्हणतो हा संस्कार सर आपण याची व्याख्या अशी करू शकतो लगतच्या सम विषम क्रमवार दोन नैसर्गिक संख्या नेहमी समूह संख्या असतात काय 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 व विषम लगतच्या क्रमवार दोन नैसर्गिक संख्या नाही नाही काही काही नाही लगतच्या दोन संख्या समाने विषय येणार ना दादा असं काय करतो येड्यासारखं का। लगतच्या कोणत्याही दोन संख्या घेतल्या राऊनक दोन्ही सम येतील का रे काहीतरी व्याख्या करायला उग मेंदूला लावू त्यानं काहीतरी ताण देत काय करावे याला होय प्रांजल कोणत्या पण संख्या घ्या एक समाने येणार आहे प्रांजल बरोबर बर का कोण दोन्ही सम येतील का कंटिन्यू घेतल्यावर येस ओके बरं मला सांगा सहमूळ कुणाला काही डाऊट आहे का बघा मूळ संख्या जोडमूळ संख्या समूळ संख्या संयुक्त संख्या चारी कन्सेप्ट समजल्या का बघा एकदा कारण यावर मी तुम्हाला ऐंशी प्रश्न आज देणार आहे किती रौनक ऐंशी प्रश्न आज देणार आहे मी यस आणि ते तुम्हाला सोडवायचे हर्षेद लक्षात आलं बघा उजळणी मारतो हा तुम्हाला मला लक्षात बा एक ते शंभर पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहे रे तुम्ही पण बोला ना किती आहे यस एक ते शंभर पर्यंत एकूण वा, वा, वा राध्या चांगलं वाटलं पंचवीस मूळ संख्या आहेत ओके यस ओके एक ते शंभर पर्यंत एकूण टिंब टिंब संयुक्त संख्या आहेत किती आहेत संयुक्त संख्या संयुक्त संख्या हुशार झाले पोर बदाम खाल्ले वाटतात आज या दररोज बदाम खायले पोर व्हेरी गुड यस एक ते शंभर पर्यंत जोडमूळ संख्याच्या जोड्या किती आहेत यस yes. अरे वा जयभाय यास yes. म्हणजे मित्रांनो मूळ झालं जोडमूळ झालं संयुक्त झालं आणि आता शेवटचा झाला समूळ आता मित्रांनो संख्यावरील शेवटची संख्या शिकणार आहोत संख्यावरील शेवटची संख्या शिकणार आहोत त्या संख्येचं नाव आहे यस yes. काय नाव आहे रे काय आहे रे नाव कोणी सांगेल गेस करा बर माझ्या मेंदूतली संख्या शोधा काय असेल शब्द सांगा बर या संख्यामधली शेवटची संख्या शिकवणार आहे काय नाव असेल त्या उपघटकाच कोणी आहे का लॉजिक अरे यस ओके राऊनक ना बघितलं लग बघा वाचलं बघा वाचलं बघा वाचलं बघा यस मित्रांनो लास्ट संख्या बघणार आहोत आपण याला म्हणतात त्रिकोणी संख्या ट्रेंग्युलर नंबर यस त्रिकोणी संख्या यस त्रिकोणी संख्या यस आता याच्यावरती दोन प्रश्न असतात बघा त्रिकोणी संख्यावरती दोनच प्रश्न असतात प्रकार वेगवेगळे असतो त्या पहिला प्रश्न असतो बघा प्रश्न कशा प्रकारचा असतो बघा आधी प्रश्न काय असतो बघा प्रश्न पहिला प्रश्न यस पायावरून त्रिकोणी संख्या काढणे लिया पायावरून त्रिकोणी संख्या काढणे त्रिकोणी संख्या काढणे यस हा प्रश्न प्रकार पहिला आणि दुसरा त्रिकोणी संख्येवरून पाया काढणे अरे वा बघा मित्रांनो त्रिकोणी संख्या दोन्ही कन्सेप्ट तुम्हाला मी अशा करणार आहे परफेक्ट त्रिकोणी संख्येवरून पाया काढणे एवढं जरी लक्षात आलं तर बद झालं पहिला प्रकार कोणता आहे पायावरून त्रिकोणी संख्या काढणे आणि दुसरं आहे त्रिकोणी संख्येवरून पाया, पाया काढणे बा यास झालं म्हणा एकदा मला बघा पायावरून त्रिकोणी संख्या काढणे आणि त्रिकोणी संख्येवरून पाया काढणे यस ओके आता त्रिकोणी संख्येची व्याख्या लिहूया म्हणजे आपल्या लक्षात राहत बघा त्रिकोणी संख्या म्हणजे नेमकं काय का लिहा त्रिकोणी संख्या याला बॉक्स करा आणि व्याख्याला एक वही करा संस्कार त्रिकोणी संख्या बरोबर यस कोणत्याही कोणत्याही लगतच्या कोणत्याही लगतच्या दोन नैसर्गिक नैसर्गिक संख्यांच्या संख्यांच्या गुणाकाराची गुणाकाराची निमपट निमपट म्हणजे त्रिकोणी संख्या व्याख्या एकदा मनात ते मनात वाचून बघा कोणत्याही दोन संख्या घ्या तुम्ही लगतच्या त्याची निमपट केलात की त्रिकोणी संख्या तयार होते निमपट म्हणजे त्रिकोणी संख्या कोणत्याही दोन संख्याचा गुणाकार केलात आणि त्याचा निमपट केलात की तुमचा तयार झाली काय तयार होते त्रिकोणी संख्या तयार होती यस हा शौर्य जाधव शौर्य जाधव बोला लवकर बाळा सर yes, हा बोल बाळा काय डाऊट आहे तर मला ना हा प्रश्न म्हणजे मला आहे ना जी व्याख्या सांगितल्या ती मला जरा समजली बाळा कोणत्याही लगतच्या दोन संख्या घ्यायच्या आता समज मी चार आणि पाच घेतला चार आणि पाच चा गुणाकार केला आणि त्याची निमपट निमपट म्हणजे बाळा दोन ने भागणे कोणत्याही दोन संख्येचा गुणाकार केला आणि त्याला दोन न भागलं जी संख्या येईल त्याला त्रिकोणी संख्या म्हणायचं बाळा कोणत्याही दोन संख्याचा गुणाकार करा पण लगत च्या पाहिजे कळलं का शौर्य आणि त्यांची निमपट करायची बाळा निमपट म्हणजे दोन ने भागणे दोन ने भागणे लक्षात ठेवा सर्वांनी या पुढे कसा करायचा काय करायचा सगळं सांगतो तुम्हाला आधी फक्त त्रिकोणी संख्या म्हणजे काय बघा त्याच्यानंतर पायावरून कसा काढायचा डोक्यावरून कसा काढायचा सगळं सांगेल तुम्हाला मी आधी त्रिकोणी संख्येची व्याख्या समजून घ्या थांबा एक मिनिट स्नेहा टाक कुठे आहे बघूया कधीच सापडत नाही आज कसं सापडेल आहे का नाही स्नेहा टाक यस नाव टाकताना चुकते यस ओके हा बोला स्नेहा काय अडचण आहे बाळा सर त्रिकोणी संख्या असतात ना ते कोणत्या त्रिकोणी संख्या अहो मॅडम मला जरा पुढे तर जाऊ देत का एवढं ते उतावळा नवरान गुडघ्याला बाशिंग असं काय करता तुम्ही हा एवढी आहे का थांबा जरा थांबा जरा रुको जरा रुको थांबा जरा एवढी काय गडबड yes, आहे समजून तरी अशी गडबड करून ऍक्सिडेंट होतो बघा अगोदर आपण पायावरून त्रिकोणी संख्या काढूया वर लिहा टायटल लिहा पायावरून त्रिकोणी संख्या टायटल लिहा मित्रांनो पायावरून त्रिकोणी संख्या यास टायटल लिहा सर्वांनी प्रश्न प्रकार पहिला यास त्याला जर आधोरेखित करा असं अधोरेखित माहिती आहे का तुम्हाला असं आधोरेखित करायचं म्हणजे आपण काय चालू आहे व कळता यास पायावरून त्रिकोणी संख्या आधी प्रश्न लिहा प्रश्न बघा सात पाया असताना सात पाया असताना सात पाया असताना त्रिकोणी संख्या किती प्रश्न असा असतो बाळांनो त्रिकोणी संख्या आधी समजून घ्या नंतर करा त्रिकोणी संख्या yes. Yes. कुना -कुना किती बघा मित्रांनो आपण नैसर्गिक संख्यांची बेरीज केली आठवती का बघा तुम्हाला आपण नैसर्गिक संख्यांची बेरीज केली आठवती का रौनक नैसर्गिक संख्यांची बेरीज कुणा कुणाला आठवते बघा पण एक पासून ते कितीही नैसर्गिक संख्यांची बेरीज आपण करायला शिकलो स्वरूप शिकलो का नाही ज्याला ज्याला नैसर्गिक संख्याची बेरीज येते त्याला त्याला त्रिकोणी संख्या काढता येते देव्यानी बरोबर मग आता पायावरून त्रिकोणी संख्या कशी काढायची समजून घ्या अगोदर बघा जो पाया आहे तो घ्या पाया सात सगळ्यांनी समजून घ्या पाया गुणिले पायाच्या पुढची संख्या पायाच्या पुढे आठ बघा रे सर्वांनी बघा प्रथम पाया घ्या इथं लिहून घ्या पाया, पाया। गुणिले पुढील संख्या पुढील संख्या भागिले दोन बघा भागिले दोन किती सोपी कन्सेप्ट आहे बघा ससार पाया घ्यायचा पाया पाया सात आहे गुणिले सातच्या पुढची संख्या आठ आता दोन्ही नेहमी कुणाला भागायचं असत इवन नंबरला म्हणजे सम संख्येला देसाई बरोबर दोन्ही नेहमी सम संख्येला भागायचं म्हणजे बे एक बे बे चोक आठ खाली एक आलं म्हणजे आता या वरच्याचा सात चोक अठ्ठावीस म्हणजे सात पाया असताना त्रिकोणी संख्या किती अठ्ठावीस बोधणे लक्षात आलं का बाळा बघ सात पाया असताना त्रिकोणी संख्या अठ्ठावीस आता बघा या सूत्रावर कुणाला डाऊट आहे का बघा पाया गुणिले त्याच्या पुढची संख्या भागेले दोन काय अवघड आहे का रे बाळा तरी तो ऋतुराज म्हणतो डाऊट आहे काय करा म्हण काय नाही सवय लागली डाऊट 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 करायचं यस ओके हा बोल ऋतुराज बोल आणि डाऊट काही नसणार आहे गोंधळून टाकणार आहे मी आधीच सांगतो हा ऋतुराज बोल सर, सर आपण नाही का पाच गुणिला सात केला तर त्याला पाच गुणिला साथ तर पस्तीस मग त्याला भागायचं कस दोन्ही वाजवा टाळ्या म्हणलं का मी पूर्णथा गोंधळून जातो हा मुलगा पूर्णथा मित्रांनो मी काय सांगितलं लगतच्या दोन संख्येचा गुणाकार करा म्हटलं पाच आणि सात लगतच्या येता का रे बाळा मेंदू आहे का जागेवर बघ तुझा पाच आणि सात ह्या लगतच्या नैसी संख्या आल्या का ऋतुराज काही नाही आता ऋतुराज तुला याच्या दिवशी सांगितलं मग असं नाही करायचं बाळा तू कन्फ्यूज झाला का नाही सर मी लगेच नैसर्गिक संख्या म्हणले मग पाच आल्यावर कोणती येईल लगेच बाळा मग असं का करतो रे झोपेतून उठल्यासारखा हा का तुला सवय लागली डाऊट डाऊट करायची असं नको करू रे आपल्या मेंदूला असं नका करू खरं डाऊट असेल तर विचारा रे किती विचारा म्हणतो तुम्हाला मी यास बिनदास विचारत चला हा संस्कार बोधणे संस्कार हॅलो सर हा बोल बाळा काय डाऊट आहे सर नेहमी बाळा सूत्रच आहे आपलं बाळा पाया गुणिले पुढील संख्या भागिले दोन बाळा आणि दोन का भागावे अरे बाळा जर विषय भागलं तर पॉइंट मध्ये उत्तर येत पुन्हा गुणाकार करायला आपल्याला त्रास होईल ना आता उजव्या हाताने खाणं सोपं होईल का मानाच्या मागून खाणं सोपं होईल सांग बर मला उजव्या हाताने नाही ना ना, मानाच्या महागून खाता येईल का नाही सांगता का नाही होऊ शकतो आपण प्रयत्न करून बघतो पण किती अवघड होईल आहे का नाही ना थोडा विचार करायचा रे बाळा सोप सोपं करूया ओके चला मित्रांनो यस आता घ्या यस ओके पुढचा प्रश्न घ्या यस यस आठ पाया असताना त्रिकोणी संख्या किती आठ पाया असताना आणि डाऊट विचारामध्ये काही डाऊट विचारतात आठ पाया असताना त्रिकोणी संख्या किती सोपं चाललं का बघा त्रिकोणी संख्या किती यस yes. सोपं वाटायला का जेव्हा विचारलं तो झोपी जातीस ना आता विचार विचारत नाही मी सायली कमेंट करू नको परत कळलं का तीन वेळेस विचारलं होतं तुला तेव्हा माईक चालू नाही केली तू समजलं येस विचारलं झोपी काढा तुम्ही आणि नंतर विचारा म्हणायचं हा बघा मित्रांनो समजलं प्रांजल यस ओके यस बोला धनरे यस yes. बोला काय अडचण बाळा सर पाया म्हणजे काय पाया पाया म्हणजे संख्या बाळा ओके पाया म्हणजे संख्या हा पाया हे तर याचा त्रिकोणी संख्या किती म्हणजे जशी इमारत बनविताना खाली पाया करतात ना असा करतात करता का खोदून पाया बरोबर बेसमेंट म्हणतात त्याला बेसमेंट आणि वर झाले ती तुझी इमारत इमारत म्हणजे त्रिकोणी संख्या आणि हे पाया तुझा लक्षात आला का याच्यावरून तुला तरी संख्या काढायची यस धन रे समजलं का ओके फक्त सूत्र महत्वाचं कसं करायचं बा सांगा तर मधुरे सांग! धन झोपली का लगेच आवाज गायब झाला हा धनरे कस करू धन्रेक सुरू ना। करा हा कस करायचं म्हणजे प्रथम पाया घ्या पाया गुणिले त्याच्या पुढची संख्या कोणती बेटा नऊ नऊ आणि छेदात नेहमी किती ना भागायचं दोन दोन आता दोन नऊ भागणार का आठ भागणार आठ आठ आता आमचा संस्कार म्हणला होता तुम्ही आठ लाच का भागायला बघ रे बाबा आता नऊ भागल्यावर सुद्धा उत्तर येतं बरं का समजून घ्या पण तुम्हाला अजून दशांश पॉइंट मधला भाग शिकविला नाही बघ रे सांगतो तुला करून दोन ने जर नऊ भागलं तर ची निमपट चार पॉईंट पाच होती हा सांगतो तुम्हाला बघा भागू नका तुम्ही तरी तुम्हाला कन्फ्युजन नको म्हणून संस्कार बोलणे बघ रे चार पॉईंट पाच गुणिले आठ करूया चार पॉईंट पाच गुनिले आठ तुम्ही करू नका आठ म्हणजे चाळीस हात चाले चार आठ चौक बत्तीस आणि चार छत्तीस बघ धन रे तुझं पण उत्तर छत्तीस आलं का बघ रे बोधने संस्कार समजलं का बघ परंतु ह्या पॉइंट मध्ये करायला जाऊ नका रे सम संख्येला भागा राहू नका बे चोक आठ नऊ चोख छत्तीस बघा बघ याच्यापेक्षा हे सोपं वाटतं यस म्हणजे आपली नेहमीची साधी सोपी पद्धत वापरा कशाला अवघडात जाता यस अवघडात जायचच नाही पुढचं सोडवा तेरा पाया असताना त्रिकोणी संख्या किती गडबड करू नका सराव झाला पाहिजे असताना त्रिकोणी संख्या किती त्रिकोणी संख्या किती यस ज्याप्रमाणे मित्रांनो तुम्ही स घन संख्या पाठ केलात वर्ग संख्या पाठ केलात मूळ संख्या पाठ केलात आज जोडमूळ संख्या पाठ करणार आहेत त्याप्रमाणे पंधरा पर्यंतच्या त्रिकोणी संख्या पाठ करायच्या समजलं का यस आज झाल्याच पाहिजे यस त्रिकोणी संख्या यस yes. ओके okay. तेरा पाया असताना त्रिकोणी संख्या यस yes. ओके okay. प्रत्येकानं करून बघा यस yes. ओके okay. या yeah. दर्शन 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 बाबा दर्शन समजलं का नाही अरे दादा असं का करतो तू पायावरून तरी कोणी संख्या काढायची सूत्र काय दिलं सांगत लेऊन काय दिलं बाळाले पुढची संख्या भागीले दोन बघ बाळा पाया किती आहे याचा तेरा तेरा हा बाळा गुणिले त्या तेराच्या पुढची संख्या चौदा चौदा आणि नेहमी किती ना भागायचं बाळा चौदाला ला किती ना भागू दोन न दोन न चौदाला भागलं किती येत दोन न चौदाला भागले सात सात आलं आता कुणा कुणाचा गुणाकार तेरा अजून दोनचा अरे बाबा दोन न तर याला भागलं ना आता दोन कुठून आला आता आता कुणा कुणाचा कुणा करा औष्यात सात अजून तेरा हा मग किती येतं बघ तेरा साथ किती होतात थर्टीन सेवन जा बोल पाडा येतो का हो मन म्हण मन एकदा मला लय दिवस झालं तेरा चा पाढा पण मन भरती नाईन थर्टी थर्टी फाइव सिक्स्टी फाइव थर्टीन सिक्स एट थर्टी सेवन जाय बस किती आलं नाही आता मला सांग काय अवघड याच्यात काय अवघड आहे का मग काय आलं नव्हतं तुला अरे तेराने दोन ला, भाग तेरा ला कसं भागता येईल आता दोन ना चौदाला भागलं तेराला भागता येईल का एकानंच भागायचं समजलं का यस आता तुझ्या समोर बघ दूध आहे भाजी आणि मीठ आहे बरोबर बर का मीठ मध्ये टाकतील का दुधामध्ये टाकतील पण टाकतील ज्याला गरज आहे त्याला कर कुठे काही करू नको रे बाबा बघा रे मित्रांनो आमच्या सनगले बरोबर सांगितलं बर का यस मित्रांनो नेक्स्ट यस एकवीस पाया असताना त्रिकोणी संख्या किती बर कोणाला कळलं नसेल तर त्याने विचारा बाबा तुमच्यासाठी मी आहे यस 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 ओके 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 अजून स्नेहाचा डाऊट आहेच का स्नेहाताई साध्या साध्या गोष्टीला डाऊट करू नका हो मेंदूला त्रास होतो आता काय अडचण आहे स्नेहा सर दोन्हीकड पण विषम संख्या असते कशाने भागायचं दोन्हीकडे विषम कशा येतील मॅडम हा सांगा बरे का उदाहरण मला सांगा स्नेहा एक तरी अशी जोडी येईल का रे दोन्ही विषय संख्या एकत्र लागोपाठ क्रमवार नैसर्गिक मध्ये एकवीस नंतर लगेच तेवीस येईल का नैसर्गिक क्रमवार मध्ये एकवीस नंतर बावीस येईल ना मग त्या ऋतुराजला तेच सांगितलं तुला काय इंग्रजीत सांगू का आता हा तुमच्या कन्सेप्ट तुम्हाला तर समजतात का विचारताना बघा जरा तुमच्या कन्सेप्ट न कळणाऱ्या असू द्या मी दहा वेळेस सांगेल स्नेहा टाक लक्षात येत का मी सांगायलो काय स्ने अरे मला सांग आता तेवीस नंतर चोवीस येईल का पंचवीस येईल का किती येईल असं नका करू स्वतःला कन्फ्युजन एक्स्ट्रा अभ्यास करायला जाऊ नका जे लेवल न सुरू आहे ते करा ना त्रिकोणी संख्येची व्याख्या लिहून दिली मराठीत पाया गुणिले त्याच्या पुढची लगतची संख्या तेवीस नंतर चोवीस येईल पंचवीस कस येईल वापराव अस नका करू सोरांग दादा सोरांग सोरांग भोसले सोरांग yes, स्वरांग कळलं का नाही हा सांग बर कस करायचं काय करू सर साउंड साउंड बंद होत नाही का साउंड बंद होत नाही हा एकवीस एकवीस हा लगतची संख्या बावीस बावीस बघा मित्रांनो एकवीस नंतर डायरेक्ट तिनं मगामध्ये तेवीस घेता येत नाही लगतची नैसर्गिक घ्यायची म्हणजे मला बावीसच घ्यावा लागेल स्नेहा म्हणत होती तेवीस असं घेता येत नाही लगतची नैसर्गिक म्हटल्यावर बावीसच येणार भागीले किती बेटा दोन यस दोन हा दोन न कुणाला भागशील पहिला सर मी बावीस ला भागेल कुना -कुना दोन ने बावीस भागलं किती उत्तर येत अकरा अकरा आता कुणाचा गुणाकार अकरा किती येतो बाळा दोनशे एकतीस दोनशे एकतीस बघा मित्रांनो अक्युरेट आहेत बघा तुम्हाला पण आल्या का बघा चेक करा आल्याच पाहिजे यस ओके व्हेरी गुड बेटा खूप छान यस व्हेरी गुड बरोबर केला बघा लक्षात येत रे बाळा फक्त सराव करत चला दररोजच्या दररोज तुम्ही जर सराव केलं तर तुम्हाला अवघड जाणार नाही ज्याप्रमाणे मूळ संख्या आहेत त्याप्रमाणे आता आपण त्रिकोणी संख्या काढूया हा यस तुम्हाला मी आता त्रिकोणी संख्या लिहून देतो हा बाळांनो आणि त्रिकोणी संख्या किती भारी लिहायला बघा समजून घ्या त्रिकोणी संख्या कशा लिहितात थांबा मी पाणी पितो तुम्ही सुद्धा पाणी पिया हा यस ओके एक मिनिटात फक्त जरा यस आता प्रांजीला आपण त्रिकोणी संख्या लिहूया रेडी ओके यस कोण कोण रेडी आहे सगळे रेडी आहेत यस ओके बघा त्रिकोणी संख्या कसल्या यायची बघा यस आता पहिली त्रिकोणी संख्या एक आहे पहिली त्रिकोणी संख्या कोणती आहे बघा अमृता पहिली त्रिकोणी संख्या एक आहे आता एक मध्ये दोन मिसळले किती होतात बघा एक मध्ये दोन मिसळल्यावर किती होतात बघा एक मध्ये दोन मिसळलं अमृता किती होतात तीन होतात म्हणजे दुसरी त्रिकोणी संख्या तीन आता इथं दोन मिसळलं पुन्हा तीन मिसळा आता किती येईल बघा एक जा जा एक संख्या मिसळत जावा वाढवीत जावा एक मध्ये दोन मिसळलं तीन झालं हे लॉजिक आहे त्रिकोणी संख्या कसलं यायचं तीन मध्ये तीन मिसळलं सहा आता सहा मध्ये किती मिसळायचं नाही इथं दोन मिसळले इथं तीन मिसळले आता इथं चार मिसळायचं सहा चार दहा आता दहा मध्ये किती मिसळ बाळांनो दहा मध्ये किती मिसळायचं पाच म्हणजे पंधरा म्हणजे त्रिकोणी संख्येनंतर पाठ करा पण तयार कसं होता ते कळलं पाहिजे तुम्हाला आता पंधरा मध्ये किती मिसळायला पाहिजे कुणाला कळत नसेल अमृताबाग प्रथम दोन मिसळले पुन्हा तीन मिसळले पुन्हा चार मिसळले दहा पाच पंधरा पंधरा सहा एकवीस एकवीस सात अठ्ठावीस अठ्ठावीस आठ छत्तीस थीश, छत्तीस नऊ पंचेचाळीस पंचेचाळीस दहा पंचावन्न पंचावन्न अकरा सहासष्ट सहासष्ट बारा अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर तेरा एक्क्याण्णव एक्क्याण्णव चौदा एकशे पाच एकशे पाच पंधरा एकशे वीस ओके आता पाठ करताना तरी कोणी संख्या कशा करायला लावणार एक तीन सात दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस छत्तीस पंचेचाळीस पंचावन सासष्ट अठ्याहत्तर एक्क्यान एकशे पाच एकशे वीस ओके सिद्धी बोडके कळलं का यस कशा करायच्या मग आता कळलं का यस ओके यस ओके कुणाला काय अडचण प्रांजल झालेल्या यायचे आज व्हिडिओ करून पाठविणार ना मला अमृता यस वेदांतला कळलं नाही का लिहि ना वेदांत मला वेळ आहे भरपूर लिहा आता तुम्हाला सांगतो मित्रांनो मी फरक का सांगितलो आपल्याला ज्यावेळेस संख्या मालिका विचारतात ना त्यावेळेस तुम्हाला संख्या मालिकामध्ये मित्रांनो त्रिकोणी संख्यावर फिक्स प्रश्न असतो मित्रांनो संख्या मालिकेत त्याच्यामुळे तुम्हाला फरक सांगितला फरक कसा असतो बघा कसा असतो बघा सहा दहा पंधरा चिन्ह असा असतो बघा लक्षात ठेवा मग आपण विचार करायचा इथं चारचा फरक आहे इथं पाचचा चा फरक आहे आता इथं कितीचा फरक आला पाहिजे लक्षात आलं का प्रांजन म्हणून म्हणलं तुम्हाला हा फरक लक्षात ठेवला पाहिजे कारण याचा वापर आपल्याला पुढे आहे ना दिलेला म्हणून म्हणतो मन जे सांगतो ते अॅक्युरेट करत चला यस ओके येस yes. ओके okay. आणि मित्रांनो क्लास फीस पाठविला तुम्हाला जर क्यू आर कोड स्कॅन करताना काही प्रॉब्लेम यायला लागला तर मला सांगा दुसरा नंबर देईल फीस पाठवायला ज्या ज्या विद्यार्थ्यांची फीज पाठवायची राहिली असेल त्या विद्यार्थ्यांना सांगतोय समजलं असेल का मला व्हॉट्सअप वर सांगा यस आणि आज पाठ करा यस चला होमवर्क लिहून घ्या यस होमवर्क पूर्ण करायचा यस आज मी तुम्हाला यस मूळ संख्यावरचे एक पीडीएफ तो ऐंशी ते शंभर प्रश्न आहे समजले होमवर्क मध्ये लिहून ठेवा पीडीएफ लिहून सोडवीने कळलं का पीडीएफ प्रत्येक प्रश्न माहीतल्या यायचा आहे प्रत्येक पालकाने करून घ्या बरं का हा घटक परफेक्ट होऊन जाईल एखादा प्रश्न आला नाही तर मला विचारा पीडीएफ मधील प्रत्येक प्रश्न प्रत्येक प्रश्न लिहून सोडवा लिहून सोडवा जेवढे आहेत तेवढे ऐंशी ला ऐंशी पुढे जोडमूळ संख्या जोडमूळ संख्या व त्रिकोणी संख्या त्रिकोणी संख्या पाठ करून कालच्या सारखे व्हिडिओ पाठव मला त्रिकोणी संख्या पाठ करा यस आणि मित्रांनो इंग्रजी क्लासला जॉईन व्हायचं हो असेल तर आता जॉईन व्हा बरं का मित्रांनो या पीडीएफ म्हणते काय पीडीएफ म्हणजे काय <laughs> पीडीएफ म्हणजे मी आता तुम्हाला ग्रुपवर फोटो टाकणार आहे ते फोटो सगळे एका मध्ये पीडीएफ मध्ये असतात त्याला पीडीएफ म्हणतात ना बरं तुम्हाला माहित नसेल सांगतो ते एकत्र माहिती येणार त्याच्यामध्ये सगळं असणार आहे ज्या मुलांना इंग्रजीचा क्लास लावायचा आहे त्याने आत्ताच लावा कारण एकदा जर पुढे एक दोन घटक गेले तर पुन्हा तुम्हाला समजणार नाही सर प्रत्येक गोष्ट बेसिक ना घे लक्षात ठेवा प्रत्येक गोष्ट राईम शिकविले सर आणि प्रत्येक गोष्ट म्हणतोय तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी आता ग्रामर सुरू होणार आहे बरं का एकदा ग्रामर सुरू झालं की पुन्हा समजत नाही तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही आता जॉईन करा मित्रांनो कळलं कर लग का लक्षात ठेवा का का ओके काय अडचण असेल तर मला व्हॉट्सअपवर कळवा काय रिया काही अडचण असेल तर मला कॉल करा समजला चला बाय बाय ओके या चला ओके बाय बाय